एस वाय बी कॉम या वर्गातील विद्यार्थ्यांचं मी प्रथम महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो। आज आपण एस वाय बी कॉम या वर्गासाठी कोर कोर्समधील जो तिसरा विषय आहे त्या विषयाचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो। तर या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मी माझा परिचय आपणाला अगदी थोडक्यात करून देतो। माझे नाव जावळे शांतीलाल रामदास, शैक्षणिक पात्रता एम ए बी एड एम फिल पी एच डी, शिकवण्याचा अनुभव 36 वर्ष, चंद्रूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर या महाविद्यालयामध्ये मी व्यावसायिक अर्थशास्त्राचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण एस वाय बी कॉम या वर्गासाठी सी बी सी एस पॅटर्न अंतर्गत जो नवीन अभ्यासक्रम लागू केलेला आहे सत्र क्रमांक 3 मधील आपला जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो, मराठीमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र समग्रलक्षी। तर या विषयाचा अभ्यासक्रम आज आपण पाहणार आहोत। तर सत्र क्रमांक 3 साठी एकूण आपल्याला 4 प्रकरणं आहेत। तर अगदी थोडक्यामध्ये प्रत्येक प्रकरणाचं नाव आणि त्या प्रकरणामध्ये येणारे जे उपघटक आहेत त्या संदर्भामध्ये आपण विचारविनिमय करणार आहोत। तर आपलं जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स। या प्रकरणामध्ये एकूण 6 उपघटक आहेत। तर पहिला उपघटक आहे 1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थ आणि व्याख्या, अर्थ आणि व्याख्या। समग्रलक्षी अर्थशास्त्राची संकल्पना आपल्याला या उपघटकामध्ये विशद करायची आहे। 1933 मध्ये प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी प्रथम अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयाची विभागणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या 2 स्वतंत्र शाखांमध्ये केलेले आहे। तर समग्रलक्षी अर्थशास्त्र ही जागतिक महामंदीनंतर विकसित झालेली एक महत्त्वाची अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती आहे। तर या मुद्द्यामध्ये आपल्याला मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, तसंच समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या ज्या प्रमुख व्याख्या आहेत आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य यांचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या प्रकरणातला दुसरा मुद्दा आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप हा दुसरा मुद्दा आहे। समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपापेक्षा समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप कसं वेगळं आहे आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव केला जातो याचं विवेचन या उपघटकामध्ये आपल्याला पाहिजे आहे। त्याच्यानंतर तिसरा उपघटक आहे या प्रकरणातला समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे। समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे अभ्यास विषय अभ्यासले जातात त्या अभ्यास विषयांचा आपल्याला या ठिकाणी परामर्श घ्यायचा आहे। तर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं, ते म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे सिद्धांत आणि समग्रलक्षी आर्थिक धोरण। आणि मग सिद्धांतामध्ये येणारे जे 5 मुख्य घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि समग्रलक्षी धोरणामध्ये जे 3 महत्त्वाची धोरणं आहेत चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण आणि व्यापारविषयक धोरण यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर या प्रकरणातला 4था मुद्दा आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व, समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व, समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व हा 4था मुद्दा आहे। तर प्रामुख्याने सामूहिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, आर्थिक धोरण ठरवण्यासाठी किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी
राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटणीचा अभ्यास करण्यासाठी समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व या उपघटकामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाचवा उपघटक आहे समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादा. समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादा, समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादा. समग्रलक्ष्य अर्थशास्त्रीय विवेचन पद्धतीचा विकास होत असताना समग्रलक्ष्य विवेचन पद्धतीमध्ये ज्या काही दोष निर्माण झालेले आहेत, उणीवा निर्माण झालेल्या आहेत, त्यांनाच आपण समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादा असं म्हणतो. उदाहरणार्थ समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समुच्चयाचा अभ्यास करताना व्यक्तिगत घटकाकडं दुर्लक्ष केलं जातं, बेरजेच्या बाबतीत काही अडचणी निर्माण होतात, कोणत्या वस्तू व सेवांचा समावेश करावा याबाबत काही प्रश्न किंवा उणीवा निर्माण होतात. त्याच्यानंतर घटक विश्लेषण करताना घटकांचे जे उपघटक असतात त्यांच्या विश्लेषणाकडे दुर्लक्ष होतं, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना काही अडचणी निर्माण होतात. तर ह्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचा अभ्यास आपल्याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादांमध्ये करायचा आहे. आणि या प्रकरणातला शेवटचा मुद्दा आहे आपला समग्रलक्ष्य आर्थिक धोरण. समग्रलक्ष्य आर्थिक धोरण हा या प्रकरणातला शेवटचा मुद्दा आहे. समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आपण समाजाच्या किंवा राष्ट्राच्या हिताचा विचार करतो आणि मग देशाच्या पातळीवरती निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्राच्या पातळीवरून जे सरकार वेगवेगळे प्रकारचे उद्दिष्ट ठरवतं त्या उद्दिष्टांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. उदाहरणार्थ पूर्ण रोजगार, किंमत स्थैर्य, आर्थिक स्थैर्य, बाह्य संतुलन, विनिमय दर स्थैर्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता कमी करणं, आर्थिक विकास साध्य करणं, उत्पादकतेत वाढ करणं, पर्यावरण रक्षण करणं यासारखी जी बदलत्या काळानुसार जी काही उद्दिष्ट आपली बदललेली आहे तर समग्रलक्ष्य आर्थिक धोरणाची उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहेत. समग्रलक्ष्य आर्थिक धोरणाची उद्दिष्टे आपल्याला अभ्यासायची. तर अशा पद्धतीने प्रकरण क्रमांक 1 आपल्याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्राची संकल्पना पूर्ण समजून घ्यायची आहे, समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, व्याप्ती समजून घ्यायची, महत्त्व मर्यादा आणि समग्रलक्ष्य आर्थिक उद्दिष्ट जे आहेत ती आपल्याला समजून घ्यायची. तर हे आपलं आहे प्रकरण क्रमांक 1. त्यानंतर दुसरं जे आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न त्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः एका वर्षाच्या काळामध्ये देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू सेवांचं जे बाजार मूल्य असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. तर या प्रकरणामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे 2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे या संकल्पनेमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या परंपरागत व्याख्या आणि अलीकडच्या काळात असणाऱ्या व्याख्या विचारात घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य विचारात घ्यायची आणि राष्ट्रीय उत्पन्न कसं महत्त्वाचं आहे म्हणजे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी कसं महत्त्वाचं आहे, नियोजन करण्यासाठी, उत्पन्न विषमतेचा अभ्यास करण्यासाठी, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, अर्थव्यवस्थेची जगातील इतर अर्थव्यवस्थांशी तुलना करण्यासाठी, अर्थव्यवस्थेचे समस्या समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास कसा महत्त्वाचा आहे याचं विवेचन या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 6 संकल्पना दिलेल्या आहेत. तर त्या 6 संकल्पना आपल्याला थोडक्यामध्ये पाहिजे आहेत. मग पहिली संकल्पना आहे 2.2.1 एकूण देशीय उत्पादन, त्याला आपण GNP असं म्हणतो किंवा त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असंही म्हटलं जातं. एकूण देशीय उत्पादन किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही पहिली संकल्पना आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर एका विशिष्ट कालखंडात म्हणजे साधारणतः एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचं पैशातील जे मूल्य असतं त्याला आपण काय म्हणतो? एकूण राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन त्यालाच आपण NNP असं म्हणतो, नेट नॅशनल प्रोडक्ट। स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा खर्च वजा करता शिल्लक राहणारं जे उत्पादन असतं त्याला आपण काय म्हणतो, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतो। तर ही आपली दुसरी संकल्पना आहे। त्याच्यानंतर तिसरी संकल्पना आहे 2.3, देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादन। देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादन, देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादन याला आपण GDP असं म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। एका विशिष्ट कालखंडात देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचं जे पैशातील मूल्य असतं त्याला काय म्हणतात, देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात। जगाच्या पातळीवरती देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करून जगातील देशांचं वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं। उदाहरणार्थ अतिउच्च उत्पन्न गटातील देश, मध्यम उत्पन्न गटातील देश, अल्पमध्यम उत्पन्न गटातील देश आणि अल्प उत्पन्न गटातील देश, किंवा विकसित देश, विकसनशील देश आणि मागास देश, हे वर्गीकरण करण्यासाठी जे जागतिक विकास बँकेच्या अहवालामध्ये GDP देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादनाच्या आधारे दरडोई उत्पन्न विचारात घेऊन अशी तुलना जगाच्या पातळीवरती केली जाते। त्याच्यानंतर चौथी संकल्पना आपल्याला विचारात घ्यायची आहे 2.2.4, दरडोई उत्पन्न। दरडोई उत्पन्न त्याला आपण PCI असं म्हणतो, पर कॅपिटा इन्कम। दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या काळात देशातील प्रत्येक माणसाचं जे सरासरी उत्पन्न असतं त्याला आपण काय म्हणतो, दरडोई उत्पन्न असं म्हणतो आपण। त्याच्यानंतर पाचवी संकल्पना आहे 2.2.5, वैयक्तिक उत्पन्न किंवा व्यक्तिगत उत्पन्न। व्यक्तिगत उत्पन्न, व्यक्तिगत उत्पन्न त्याला PI असं म्हणतात। एका विशिष्ट कालखंडात देशातील व्यक्तीला अथवा कुटुंबाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या ज्या उत्पन्न आहे त्याला आपण काय म्हणतो, वैयक्तिक उत्पन्न असं म्हणतो। वैयक्तिक उत्पन्न विचारात घेताना कराच्या मार्गाने किंवा जो आवश्यक खर्च आहे तो वजा जाता व्यक्तीला जे उत्पन्न उपलब्ध होतं त्या उत्पन्नाचा समावेश आपण वैयक्तिक उत्पन्नामध्ये किंवा व्यक्तिगत उत्पन्नामध्ये करतो। आणि शेवटची संकल्पना आहे 2.2.6, खर्च योग्य उत्पन्न। खर्च योग्य उत्पन्न त्याला डिस्पोजेबल इन्कम असं इंग्रजीमध्ये म्हणतात, DI असं त्याला म्हणतात, डिस्पोजेबल इन्कम। म्हणजे व्यक्तिगत उत्पन्नातून उत्पन्न कर वजा जाता जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात, खर्चयोग्य उत्पन्न असं म्हणतात। खर्चयोग्य उत्पन्नाचा विनियोग दोन कारणासाठी केला जातो, एक उपभोग खर्चासाठी आणि दोन बचतीसाठी खर्चयोग्य उत्पन्नाचा विनियोग केला जातो। खर्चयोग्य उत्पन्नावरून आपल्याला व्यक्तीची क्रयशक्ती समजते। तर खर्चयोग्य उत्पन्न ही संकल्पना विचारात घेताना व्यक्तीला कर वजा जाता, प्रत्यक्ष कर वजा जाता जे शिल्लक उत्पन्न राहतं त्या उत्पन्नाचा विनियोग व्यक्ती बचतीसाठी करतं, उपभोग खर्चासाठी करतं किंवा गुंतवणुकीसाठी करतं। त्यानंतर या प्रकरणातील तिसरा मुद्दा आहे 2.3, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी। राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी। जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात। त्यातील ज्या तीन मुख्य पद्धती आहे, एकूण उत्पादन पद्धती, एकूण उत्पन्न पद्धती आणि एकूण खर्च पद्धती। एकूण उत्पादन पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये अंतिम वस्तू व सेवांचं जे एकूण उत्पादन झालेलं आहे त्या उत्पादनाचं पैशात मूल्य मोजलं जातं। त्याच्यानंतर दुसरी पद्धती आहे एकूण उत्पन्न पद्धती। एका विशिष्ट कालखंडात उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची जी बेरीज असते त्याच्या सहाय्याने जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी एकूण उत्पन्न पद्धती। आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनाची
तिसरी पद्धती आहे एकूण खर्च पद्धती। देशातील खाजगी उपभोक्ते, व्यवसाय संस्था, सरकार आणि सरकारचा खर्च, त्याचबरोबर जे निव्वळ उत्पन्न आहे म्हणजे निर्यात वजा जाता आयात, याद्वारे शिल्लक राहणारे जे उत्पन्न आहे त्याच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं, त्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनाची खर्च पद्धती असं म्हणतात। आणि आता पुढचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी। भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तर त्या अडचणींचं दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं, एक संकल्पनात्मक अडचणी आणि दोन व्यावहारिक अडचणी। संकल्पनात्मक अडचणीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापन, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पनाच मुळात अस्पष्ट किंवा गोंधळात टाकणारी, आणि त्याच्यामुळं ज्या समस्या निर्माण होतात त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील संकल्पनात्मक अडचणी म्हणतो। उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची कोणती व्याख्या सर्वमान्य करायची, कोणती पद्धती वापरून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं, कोणती वस्तू व सेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करायची, याबाबत ज्या अडचणी निर्माण होतात त्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनातील आपण संकल्पनात्मक अडचणी असं म्हणतो। आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणींना आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी असं म्हणतो। उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये 93% लोक हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, ते कुठल्याही प्रकारचे लेखी व्यवहार ठेवत नाही, खर्चाच्या नोंदी ठेवत नाही, त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना येणाऱ्या ज्या अडचणी, त्या अडचणी आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहे। त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये 2011 जनगणनेनुसार 26% लोक निरक्षर आहेत, तर हे निरक्षर लोक कुठल्याही प्रकारचे हिशेब ठेवत नाही, त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी। आपल्या देशामध्ये आकडेवारी गोळा करण्यासाठी विशेषीकृत संस्था नाही, त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी। तर या सर्व अडचणींचा विचार आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी म्हणून करायचा आहे। आणि या प्रकरणातला आपला शेवटचा मुद्दा आहे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह। उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, यामध्ये आपल्याला द्विक्षेत्रीय प्रतिमान पाहिजे। द्विक्षेत्रीय प्रतिमान, द्विक्षेत्रीय प्रतिमान, उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचं आपल्याला द्विक्षेत्रीय प्रतिमान पाहिजे। आता उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह म्हणजे काय, तर उद्योग संस्थेकडून कुटुंबाकडं आणि पुन्हा कुटुंबाकडून उद्योग संस्थेकडं जो देण्यांचा किंवा मोबदल्यांचा प्रवाह अविरतपणे चालू राहतो त्याला उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असं म्हणतात। उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचा अभ्यास करताना फक्त दोनच क्षेत्र आपल्याला विचारात घ्यायचे, पहिलं क्षेत्र कुटुंब क्षेत्र आणि दुसरं क्षेत्र उद्योग संस्था। तर कुटुंब हे खरेदीदार आणि विक्रेत्याची भूमिका बजावतं, जेव्हा कुटुंब घटक सेवांची विक्री करतं तेव्हा ते विक्रेते असतं, आणि जेव्हा कुटुंब उद्योग संस्थेकडून वस्तू व सेवा खरेदी करतं तेव्हा ते ग्राहक किंवा खरेदीदाराची भूमिका बजावते। कुटुंबाप्रमाणेच उद्योग संस्थासुद्धा दुहेरी भूमिका बजावते, उद्योग संस्था जेव्हा उत्पादन घटक खरेदी करते तेव्हा ती खरेदीदार असते, आणि जेव्हा वस्तू व सेवांची कुटुंबांना विक्री करते तेव्हा विक्रेत्याची भूमिका बजावते। तर अशा पद्धतीने हे दोन प्रकरणांचा आपण आता विचार केलेला आहे। आता आपल्याला प्रकरण क्रमांक 3 पाहायचा आहे। प्रकरण क्रमांक 3 एकूण 3 उपघटक आहेत, तर आता आपण प्रकरण 3 पाहणार आहोत। प्रकरण तिसरे पाहणार आहोत आपण। तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे उत्पादन आणि रोजगार सिद्धांत। उत्पादन आणि रोजगार सिद्धांत, उत्पादन आणि रोजगार सिद्धांत, उत्पादन आणि रोजगार हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे। आणि त्या संदर्भामध्ये प्राचीन काळापासून जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यातले दोन मुख्य सिद्धांत आपल्याला पाहिजे, एक रोजगाराचा सनातन सिद्धांत आणि दोन रोजगाराचा केनचा सिद्धांत। तर या प्रकरणातला पहिला मुद्दा आहे 3.1 रोजगाराचा सनातन सिद्धांत। रोजगाराचा सनातन सिद्धांत, रोजगाराचा सनातन सिद्धांत, आणि यामध्ये आपल्याला सेचा नियम पाहिजे आहे। सेचा नियम, रोजगाराच्या सनातन सिद्धांतानुसार भांडवलशाही मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये दीर्घकाळात अर्थव्यवस्थेचं पूर्ण रोजगाराच्या पातळीला कायमस्वरूपी संतुलन टिकून राहतं, त्यामुळे बेकारीची समस्या निर्माण होत नाही, आर्थिक अस्थैर्याची समस्या निर्माण होत नाही। त्यामध्ये सेचा बाजारपेठविषयक नियम हा सनातन रोजगार सिद्धांताचा गाभा समजला जातो। जीन बॅप्टिस्ट से यांनी 1803
ट्रीटेड इकॉनॉमिक पॉलिटिक या ग्रंथामध्ये हा नियम स्पष्ट केलेला, हा नियम अतिशय प्रसिद्ध असा नियम आहे. पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचा जेवढा पुरवठा होतो तेवढंच उत्पादन घटक मालकांना उत्पन्न मिळतं आणि उत्पादन घटक मालक सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च करतात आणि त्यामुळं एकूण पुरवठ्याचं मूल्य आणि खरेदीचं मूल्य म्हणजेच एकूण मागणीचं मूल्य समान होतं आणि एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्यामध्ये कायमस्वरूपी संबंध टिकून राहतो. अशा स्वरूपाचा हा नियम जे बी से यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे, सनातन रोजगार सिद्धांतावर केंची टीका. सनातन रोजगार सिद्धांतावर, सनातन रोजगार सिद्धांतावर केंची टीका, केंची टीका. सनातन रोजगार सिद्धांत हा जागतिक महामंदीच्या काळामध्ये जे देशाच्या पातळीवरती जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न सोडवण्यामध्ये असमर्थ ठरला आणि मग केन्स या अर्थशास्त्रज्ञाने का जो शेचा बाजारपेठ नियम आहे तोच केन्सला मान्य नाही आहे. केन्सचं असं म्हणणं आहे की लोकांना जेवढं उत्पन्न मिळतं तेवढंच तेवढं लोक खर्च करत नाही, त्यामुळं मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बेकारीची समस्या निर्माण होते, अतिरिक्त उत्पादनाची समस्या निर्माण होते, न्यून उपभोगाची समस्या निर्माण होते. आणि हा रोजगार सिद्धांत मांडताना दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे. दीर्घकाळाऐवजी अल्पकाळ जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळं अल्पकाळामध्ये रोजगार निश्चिती कशी होते याचं विवेचन या सिद्धांतामध्ये आढळत नाही. आणि सनातन रोजगार सिद्धांत अनेक अवास्तव गृहितांवर आधारित आहे, ती गृहित परिस्थिती आज खरी नाही आहे. आणि म्हणून केन्सने सनातन रोजगार सिद्धांतावर ज्या विविध प्रकारच्या टीका केल्या त्यांचा विचार विनिमय आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या प्रकरणातला शेवटचा मुद्दा आहे 3.3, केन्सचा रोजगार सिद्धांत. केन्सचा रोजगार सिद्धांत जागतिक महामंदीनंतर केन्स या अर्थशास्त्रज्ञाने 1936 द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी नावाचा एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये हा रोजगार विषयक सिद्धांत मांडला. आणि हा रोजगार विषयक सिद्धांत मांडताना केन्सने सनातन रोजगार सिद्धांतावरती अनेक टीका केल्या आणि सनातन सिद्धांत कसा आजच्या परिस्थितीत लागू नाही ते स्पष्ट केलं. आणि बेकारीचं मुख्य कारण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराच्या पातळीला अर्थव्यवस्थेचं कायमस्वरूपी संतुलन प्रस्थापित होतो आणि ही सर्वसाधारण परिस्थिती आहे. हीच गोष्ट केन्सला मान्य नाही. केन्स म्हणतो मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पूर्ण रोजगाराच्या पातळीला संतुलन प्रस्थापित होणं ही एक अपवादात्मक स्थिती आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं अपूर्ण रोजगार पातळीला संतुलन प्रस्थापित होतं. आणि मग आपल्या केन्सने आपल्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये प्रभावी मागणीची संकल्पना म्हणजे एकूण मागणीची संकल्पना मांडली. एकूण मागणी म्हणजे उपभोग मागणी आणि गुंतवणूक मागणीची बेरीज. अल्पकाळामध्ये जेवढं उत्पन्न वाढतं तेवढा खर्च वाढत नाही आणि त्यामुळं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीमध्ये कमतरता निर्माण होते आणि ही कमतरता निर्माण झाली की बेकारीची समस्या निर्माण होते आणि ही कमतरता दूर करायची असेल तर मग गुंतवणुकीच्या पातळीत काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि मग एक यासाठी केन्सने प्रभावी मागणीची संकल्पना समजून सांगताना एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या दोन संकल्पनेच्या सहाय्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अपूर्ण रोजगाराच्या पातळीला कसं संतुलन प्रस्थापित होतं याचं सविस्तर विवेचन आपल्या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. मग या सिद्धांताचं स्पष्टीकरण करताना केन्सने गृहित परिस्थिती विचारात घेतलेली आणि केन्सच्या सिद्धांतावरती सुद्धा ज्या टीका केल्या जातात त्याचं टीकात्मक परीक्षणही आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहिजे. तर अशा पद्धतीने हे आपलं प्रकरण क्रमांक 3 आहे. आता आपल्याला या सत्रातील अभ्यासक्रमाचं शेवटचं प्रकरण पाहायचं आहे, प्रकरण क्रमांक 4. प्रकरण क्रमांक 4 किंवा प्रकरण 4 आपल्याला पाहायचं आहे. शेवटचं प्रकरण आहे या अभ्यासक्रमामधलं प्रकरण 4. प्रकरण 4 या प्रकरणाचं नाव आहे उपभोग बचत आणि गुंतवणूक. उपभोग बचत आणि गुंतवणूक असं ह्या प्रकरणाचं नाव आहे. तर ह्या ज्या 3 संकल्पना आहे ह्या अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये. उपभोग म्हणजे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा. बचत म्हणजे उत्पन्नाचा उपभोगावर खर्च न होणारा भाग आणि गुंतवणूक म्हणजे भांडवली साठ्यामध्ये होणारी शुद्ध वाढ. तर या 3 संकल्पनांच्या संदर्भामध्ये या 4 प्रकरणामध्ये एकूण 5 मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे 4.1 उपभोग फलन. पहिला मुद्दा आहे उपभोग फलन. उपभोग फलन म्हणजे समाजाच्या पातळीवरती उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्या आणि उपभोग खर्चाच्या वेगवेगळ्या पातळ्या
यामध्ये दर्शवला जाणारा कार्यात्मक संबंध त्याला काय म्हणतात, उपभोग फलन असं म्हणतात. यामध्ये पहिला मुद्दा आहे उपभोग फलनाचा अर्थ. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे 4.1.2 सीमांत उपभोग प्रवृत्ती. सीमांत उपभोग प्रवृत्ती, उत्पन्नाच्या पातळीत बदल झाला असता उपभोग खर्चात किती प्रमाणात बदल होईल हे दर्शवण्यासाठी सीमांत उपभोग प्रवृत्तीची संकल्पना मांडलेली आहे. आणि उपभोग खर्चातील बदलाचं उत्पन्नातील बदलाशी असणारं प्रमाण म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती होय. त्याच्यानंतर या प्रकरणातला चौथ्याच मुद्द्यातला तिसरा उपमुद्दा आहे केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम. केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम. केन्स या अर्थशास्त्रज्ञाने अल्पकाळात ग्राहकांच्या उपभोग प्रवृत्तीचं मानसिक विश्लेषण करून हा नियम मांडलेला आहे. आणि हा नियम असा आहे की अल्पकाळामध्ये लोकांचं उत्पन्न वाढलं की उपभोग खर्चामध्ये वाढ होते, पण उत्पन्न जितक्या प्रमाणात वाढतं तितक्या प्रमाणात उपभोग खर्च वाढू न देण्याची जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीवरून, मानसिक प्रवृत्तीवरून हा नियम तयार केलेला आहे. म्हणून याला उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम असं म्हणतात. या नियमाचं 3 विधानामध्ये विभाजन करता येतं. 1, उत्पन्न वाढलं की उपभोग खर्चामध्ये वाढ होते. 2, उत्पन्न ज्या प्रमाणात वाढतं त्या प्रमाणात उपभोग खर्च वाढत नाही. 3, उत्पन्नात होणारी वाढ ही 2 प्रकारामध्ये विभागली जाते, एक उपभोग खर्चात होणारी वाढ आणि बचतीत होणारी वाढ. आणि या नियमाच्या आधारे केन्सने सांगितलं की सीमांत उपभोग प्रवृत्तीचं मूल्य नेहमी 0 जास्त असतं आणि 1 कमी असतं. म्हणजे लोकांना जेवढं उत्पन्न मिळतं तेवढंच्या तेवढं खर्चही होत नाही आणि तेवढंच्या तेवढं बचतही होत नाही. तर अशा पद्धतीने हा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम केन्सने सांगितलेला आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे उपभोगाचे निर्धारक. उपभोग खर्चावर जे परिणाम करणारे घटक आहेत किंवा उपभोग फलनावर जे परिणाम करणारे घटक आहेत त्यांना उपभोग फलनाचे निर्धारक असे म्हणतात. मग त्यामध्ये व्यक्तिनिष्ठ घटक आणि वस्तुनिष्ठ घटक अशा 2 घटकामध्ये त्याचं विवेचन केलं जातं. त्याच्यानंतर या प्रकरणातला दुसरा मुद्दा आहे 4.2 बचत फलन. हा दुसरा मुद्दा आहे. या मुद्द्यामध्ये आहे 4.2.1 बचत फलनाचा अर्थ. बचत फलन म्हणजे काय? उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्या आणि त्यात अनुषंगाने होणाऱ्या बचतीच्या पातळ्या यामध्ये दर्शवला जाणारा जो कार्यात्मक संबंध आहे त्याला आपण बचत फलन असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे या प्रकरणामध्ये 4.2.2 सीमांत बचत प्रवृत्ती. उत्पन्नात बदल झाला असता बचतीत किती प्रमाणात बदल होईल हे दर्शवणारी जी संकल्पना आहे या संकल्पनेला आपण काय म्हणतो, सीमांत बचत प्रवृत्ती असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरी संकल्पना आहे 4.2.3 तिसरी संकल्पना आहे बचतीवर परिणाम करणारे घटक किंवा बचतीचे निर्धारक. त्यालाच आपण काय म्हणतो, बचतीचे निर्धारक असं म्हणतो. तर ज्या घटकांवरती बचत अवलंबून असते त्या घटकांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे या मुद्द्यातला 4.2.4, तो म्हणजे उपभोग फलन आणि बचत फलन परस्पर संबंध. उपभोग फलन आणि बचत फलन, उपभोग फलन आणि बचत फलन परस्पर संबंध. उपभोग फलन आणि बचत फलन परस्पर संबंध याच्यामध्ये आपल्याला 2 संकल्पना विचारात घ्यायच्या आहे. सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्तीतील परस्पर संबंध आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आणि मग उपभोग फलन आणि बचत फलनामध्ये काय संबंध आहे, सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्तीमध्ये काय परस्पर संबंध आहे, याचं विश्लेषण आपल्याला या मुद्द्याच्या सहाय्याने करायचं आहे. आता या प्रकरणातील तिसरा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत. प्रकरण क्रमांक 4 तिसरा मुद्दा या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे गुंतवणुकीचे प्रकार. 4.3 गुंतवणूक अर्थ आणि प्रकार. गुंतवणूक
अर्थ आणि प्रकार। तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये गुंतवणुकीचे चार प्रकार देण्यात आलेले आहेत। पहिला प्रकार आहे गुंतवणुकीचा स्थूल गुंतवणूक, स्थूल गुंतवणूक। दुसरा प्रकार आहे निव्वळ गुंतवणूक। तिसरा प्रकार आहे प्रेरित गुंतवणूक, तिसरा प्रकार आहे प्रेरित गुंतवणूक। आणि चौथा प्रकार आहे स्वायत्त गुंतवणूक। तर हे जे गुंतवणुकीचे चार प्रकार आहेत, या चार प्रकारांचा आपल्याला परामर्श घ्यायचा आहे। त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे या प्रकरणातला 4.4, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता। आणि परिणाम करणारे घटक, आणि परिणाम करणारे घटक, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि परिणाम करणारे घटक विचारात घ्यायचे। तर भांडवलाची सीमांत कार्यक्षमता म्हणजे काय? तर भांडवली वस्तूपासून मिळणारा जो अपेक्षित लाभाचा दर असतो त्याला आपण भांडवलाची सीमांत कार्यक्षमता असं म्हणतो। जेव्हा भांडवली वस्तूचा शेवटचा नग खरेदी करतो तेव्हा त्या शेवटच्या नगापासून होणारी प्राप्ती किंवा अपेक्षित मिळकत आणि त्या भांडवली वस्तूचा खरेदीसाठी येणारा खर्च यातील गुणोत्तर म्हणजे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता होय। आणि मग भांडवलाची सीमांत कार्यक्षमता दोन गोष्टीवर अवलंबून असते, एक भांडवल उत्पादन गुणोत्तर प्रमाण आणि दोन भांडवली वस्तूचं आयुष्य। भांडवल उत्पादन गुणोत्तर प्रमाण जेवढं जास्त तेवढी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता जास्त, भांडवल गुणोत्तर प्रमाण जेवढं कमी तेवढी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता कमी। भांडवली वस्तूचं आयुष्य जेवढं जास्त तेवढी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता जास्त, भांडवली वस्तूचं आयुष्य जेवढं कमी तेवढी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता कमी। आणि मग भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर परिणाम करणारे जे अल्पकालीन घटक आहेत ते स्वतंत्ररित्या आपल्याला पाहिजेत आणि दीर्घकालीन घटक आपल्याला स्वतंत्ररित्या पाहिजे। आणि आता या प्रकरणातला शेवटचा मुद्दा आहे 4.5, गुंतवणूक गुणक, गुंतवणूक गुणक संकल्पना, गुंतवणूक गुणक संकल्पना आणि त्वरक तत्व, आणि त्वरक तत्व या मुद्द्याचा परामर्श हा शेवटचा मुद्दा आहे। तर ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, पहिली जी गुंतवणूक गुणकाची संकल्पना आहे ती JM केन्स यांनी विकसित केलेली आहे। आरंभी गुंतवणुकीत वाढ झाल्यास अंतिमता उत्पन्नात किती वाढ होईल याचं विश्लेषण आपण गुंतवणूक गुणक या संकल्पनेच्या सहाय्याने करतो। म्हणजे गुंतवणूक गुणक बरोबर उत्पन्नातील बदल भागिले गुंतवणुकीतील बदल, किंवा सीमांत उपभोग प्रवृत्तीच्या सहाय्याने सुद्धा गुणकाचं मूल्य मोजता येतं। त्याच्यासाठी सूत्र आहे गुणक बरोबर 1/1 - सीमांत उपभोग प्रवृत्ती। सीमांत उपभोग प्रवृत्तीचं मूल्य जेवढं जास्त असेल तेवढं गुणकाचं मूल्य जास्त येतं, सीमांत उपभोग प्रवृत्तीचं मूल्य जेवढं कमी असेल तेवढं गुणकाचं मूल्य कमी येतं। गुंतवणूक गुणक या संकल्पनेमध्ये आपल्याला गुंतवणूक गुणकाची संकल्पना पाहिजे, गुणक काढण्याचं सूत्र पाहिजे, गुणकाच्या सहाय्याने उत्पन्न प्रसाराची प्रक्रिया पाहिजे, आकृतीच्या सहाय्याने त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे आणि सर्वात शेवटी गृहित आणि मर्यादा पाहिजे। आणि दुसरी जी संकल्पना आहे ती आहे त्वरक तत्व, त्याला प्रवेग तत्व असंही म्हणतात। 1917 JB Clark यांनी त्वरक तत्वाची संकल्पना विकसित केलेली आहे। उपभोग खर्चात बदल झाल्यास किती पटीने गुंतवणूक खर्चामध्ये बदल होईल यामध्ये परस्पर संबंध दर्शवणारा जो पटदर्शक अंक असतो त्याला काय म्हणतो आपण? त्वरक किंवा प्रवेग असं म्हणतो। म्हणजे उपभोग्य वस्तूची किंमत तुलनेने कमी असते आणि ती उपभोग्य वस्तू निर्माण करण्यासाठी जास्त किमतीची भांडवली वस्तू आपल्याला खरेदी करावी लागते, त्यामुळं उपभोग खर्चात बदल झाल्यास त्या बदलाच्या अनुषंगाने गुंतवणूक खर्चात किती बदल होईल हे दर्शवणारा जो पटदर्शक आकडा आहे त्याला आपण त्वरक असं म्हणतो। तर त्वरक तत्वाच्या सहाय्याने आपल्याला त्वरकाचं परिचालन कसं होतं, म्हणजे विशिष्ट उपभोग्य वस्तूची मागणी विशिष्ट टक्क्यांनी वाढल्यानंतर काळाच्या ओघामध्ये गुंतवणूक मागणीसाठी किती खर्च करावा लागेल त्याचं स्पष्टीकरण आपल्याला त्वरक गुणकाच्या किंवा त्वरक संकल्पनेच्या सहाय्याने करता येतं। या दोन्ही संकल्पना एकमेकाला समांतर असणाऱ्या संकल्पना आहे। तर अशा पद्धतीने आज आपण हा जो नवीन अभ्यासक्रम CBCS पॅटर्नचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लागू केलेला आहे त्या अभ्यासक्रमातील जे तिसरं सत्र आहे त्या तिसऱ्या सत्रामध्ये एकूण 4 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिलं प्रकरण आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख, या प्रकरणामध्ये एकूण 6 उपघटक आहेत। दुसरं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न, या प्रकरणामध्ये एकूण 4 उपघटक आहेत।
तिसरं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे उत्पादन आणि रोजगार सिद्धांत. या प्रकरणामध्ये एकूण तीन उपघटक आहेत आणि शेवटचं प्रकरण जे आहे उपभोग बचत आणि गुंतवणूक आणि या प्रकरणामध्ये एकूण पाच प्रकरणं आहेत. तर या अभ्यासक्रमावर आधारित काही क्रमिक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहे. त्या पुस्तकांची नावं तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. पहिलं जे पुस्तक आहे व्यावसायिक अर्थसमग्र लक्ष्य डॉक्टर उशीर आणि डॉक्टर जावळे यांचं पुस्तक आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र लक्ष्य डॉक्टर आर जी डॉक्टर राजेंद्र रसाळ यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे पुस्तक आहे व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र लक्ष्य डॉक्टर आर जी रसाळ आणि प्राध्यापक घोटेकर यांचं प्रशांत पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तर अशा पद्धतीने सध्या तीन क्रमिक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ समग्र लक्ष्य अर्थशास्त्रावर आहे. तर अशा पद्धतीने आज मी अगदी थोडक्यात तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा सत्र तीनचा अभ्यासक्रम फक्त थोडक्यामध्ये समजून सांगितलेला आहे. उद्याच्या तासाला किंवा उद्याच्या पिरियडला आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आणि वैशिष्ट्य या मुद्द्यांचा परामर्श घेऊ. थँक्यू.